यावेळेस सर्व वेज माल दिसतोय तुम्हाला, मागच्या वेळेस खूपच जास्त नॉनव्हेज झालं होतं. नमस्कार मंडळी, लय भारी ब्लॉग मध्ये मी वैभव तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही म्हणाल की आज कुठली तरी तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळेल किंवा काहीतरी आई दाखवेल, पण आज कोणतीही रेसिपी नसून काहीतरी वेगळं असणार आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघताना खरंच मजा येईल. कारण बघा आता तुम्ही, तर हे बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला पुन्हा चार पाच बॅगा दिसायला लागले आहेत आणि याच्यावर तुमच्या आता लक्षात आलं असेल की आजच्या ब्लॉग मध्ये कोण असणार आहे ते. हाय, तर नमस्कार मंडळी, आम्ही पुन्हा आलो परत तुमच्या स्वागतासाठी. आम्ही असे परत जमलेलो आहोत आणि आज सुद्धा तू काय काय घेऊन आली आहे काय सांगशील आता बघा. तुमच्या म्हणजे हे एक सरप्राईज आहे, तर याच्या हळूहळू हे पार्ट तुम्हाला दिसतील. तर हे काय काय घेऊन आलंय ते तुम्ही बघू शकता. आणि मी आता मागच्या वेळेस तर व्हिडिओ बनवलेला तो खूप जणांना आवडला, आतूने ज्या वस्तू आणलेल्या त्या दाखवतानाचा. तर यावेळेस सुद्धा मी बोललो काय की आता तू काय काय आणलंय ते सुद्धा दाखवूया आपण व्हिडिओ मध्ये. तर बघू आता काय काय परत काय सांगशील तू, विसरले मला सगळे तुलाच हे करते. वरत सुद्धा आलेला आहे. नमस्कार मंडळी, आम्ही पुन्हा आलेलो इकडे. आता आपण काय काय आणलंय तिथे बघूया. ठीक आहे, चल आता बघूया कुठून सुरुवात करणार सांग. हे स्पेशल आहे बघू शकता, हे याच्यावरून तुम्ही पूर्ण तुमची खात्री झाली असेल की काय रेसिपी असेल ते. आता ओळखा, आता बघूया किती जण ओळखतायत की यामध्ये काय असणार ते बघा. अशा पिशव्या दोन आहेत या, ही अशी ही भाजी. त्याच्यावरून पण तुम्ही ताळतंत्र करू शकता की काय असेल. त्यानंतर हे बघा हे काय आहे, आंबाडे. आंबाडे, हे आंबाडे सुद्धा यावेळेस हातून आणलेले आहेत. त्यानंतर हा दुधी, त्यानंतर हा भोपळा. या सगळ्याचा भाज्या दाखवून झाल्या, शेंगदाणे तयारीनिशी आलेले आहे. त्यानंतर ही केळी, कच्ची केळी, कच्ची केळी पण घेऊन आली आहे. त्यानंतर हे मक्याची कणसं, हा दुधी भोपळा, दुधी भोपळा. त्यानंतर हे बघा सिर्फ अळूची पाने आणि किती आहेत ती बघा. हे आहे बघा, तर हे बघू शकता आणि हे एक. तर या दोन गोष्टी पण आहेत, ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की कसली तयारी चाललेली आहे ती. बरं, त्याच्यातलं काय आणि आत येण्यामागे काहीतरी एक खास कारण आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की आत्ताच गेली होती आणि लगेच आले. तर हे लगेच येण्याचं पण एक कारण आहे. नशीब आमच्या नशिबाने पाऊस थांबलाय, नाही तर तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडलेला मागच्या आठवड्यात. आम्हाला वाटलं आता घरी तिथे बसावं लागतंय, पण तरी देवाच्या कृपेने पाऊस कमी झालाय आणि आम्ही आलोय इथे. आणि आता ही दुसरी बॅग आता वरच खोलून दाखवतो आहे. मेकअपचं सामान असतं माझं, माझ्या बरोबर असतं. त्यानंतर आता ही एक पिशवीमध्ये काहीतरी डब्बा दिसतोय, आता कसला डबा आहे तो बघूया. वर दाखव लवकर उघडून. तर आपण बघू शकता काय रे, हे गुलाबजाम आणलेत बघूया तरी. अरे अशा वेळी ना नेमके फसलेले असतात हा, एकदम फसलेले माझे. फसले म्हणजे टेस्टिंगला चांगले आहेत. ओके, पण आकार थोडासा. हा काय कसं असतं, जेव्हा आपण असं म्हणतो की काहीतरी कुठेतरी घेऊन जायचं असतं आणि तेव्हा करायचं, नेमकं तेव्हा ते फसले जातात. हे माझ्या बाबतीत तर 99% होत. तर तसंच हे रात्री झालेले आहेत, तर मी तसंच फ्रीज मध्ये त्यांना हे केल्याने फ्रीज मध्ये भरून ठेवलंय. तरी पण टेस्टला चांगले असणार, टेस्टला चांगले आहेत. तर बघू आपण थोड्या वेळाने खाऊन बघूया आता यांना पण. त्यानंतर हा बघा, आता तुम्हाला चांगलीच आयडिया मिळाली असेल की ही कशाची तयारी आहे ते. कारण इथे हे दोन वस्तू, त्यानंतर हा बिटर सुद्धा इथे आहे आपल्या समोर. त्यानंतर हे डब्बे, त्यानंतर हा चॉकलेट बार, मेणबत्त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आता वरच कडे पण एक पिशवी, एक असली पिशवी बघूया. ओ माय गॉड, हे बघा. त्यावेळेस सुद्धा आतूने लवंग लती, लता हा लवंग लता घेऊन आलेली आहे. त्यानंतर आता हे बघा काय म्हणाल, काय सांगशील काय आतू कशाची तुम्हाला आयडिया आलीच असेल. कारण या आता या पार्ट मध्ये तुम्हाला पुढच्या काही दिवसातच जे काही गोष्ट होईल उद्याच्या दिवशी ती बघायला मिळेल. आणि सगळ्यांचे मी व्यवस्थित ब्लॉग रेकॉर्ड करणार आहे मागच्या वेळेस सारखे, आणि सगळे ब्लॉग पार्ट पार्ट मध्ये अपलोड करणार आहे. आता हे पण बघा, आता
अजून पण काय काय आहे सगळं असं तुम्हाला समजेल. कसल्या बाटल्या? शॅम्पेनच्या बाटल्या. शॅम्पेनच्या बाटल्या आजकाल काय काय असं मार्केटमध्ये निघत नाही काय सांगू शकत नाही. पण ह्याचही तुम्ही सगळं नंतर मागच्या पुढच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणखी एक आवडती गोष्ट बघूया जी काय एका दिवसातच संपलेली मागच्या वेळेला आलेलो तेव्हा. आता तुम्ही बघा सगळी तयारी ग्लासपासून तयारी निशी आलेलो आहोत. बघा पूर्ण अशी तयारी फुल तयारी निशी आलेलो आहोत आम्ही. फक्त तुम्हाला ओळखायचंय की हे कोणाच्या आणि कशासाठी हे सर्व आहे. तर बघा वरत द्या आता अजून एक गोष्ट काढली बाहेर. हे एक गिफ्ट आहे, सरप्राईज आहे. तर हे उद्याच तुम्ही बघू शकता की काय आहे. तुम्हाला अंदाज आला असेल. आता तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं असेल आणि बऱ्यापैकी जणांना समजलंही असेल की कशाची तयारी आहे. हा तर बघूया आपण किती जणांचं बरोबर येते आणि काय होतंय ते. आणि बघा यावेळेस सर्व व्हेज माल दिसतोय तुम्हाला. मागच्या वेळेस खूपच जास्त नॉनव्हेज झालं होतं त्यामुळे काही काही लोक बोलली होती की आम्ही नॉनव्हेज खात नाही तुम्ही व्हेज दाखवा. त्यावेळेस अतुलने सर्व काही व्हेज मध्ये घेऊन आली आहे. आणि एकदा श्रावण संपला की त्यानंतर आपल्याला नॉनव्हेज पदार्थ सुद्धा बघायला मिळतील. तर तुम्ही आता बघितलं आता अतु आली आहे म्हटल्यावर सगळं काही एका व्हिडिओच्या पार्ट मध्ये होणार नाहीये. त्यामुळे हा आपला या व्हिडिओचा पहिला पार्ट असेल आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला सर्व पार्ट मध्ये बघायला मिळतील. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.